श्री स्वामी समर्थ, चैत्र नवरात्र आलेलं आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश नसेल तर तुम्ही नक्की स्थापित करा. आपल्या देवघरामध्ये बघा, जसं गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण हे जसे आपल्या देवघरामध्ये असलेच पाहिजे, त्याचप्रमाणे कुलदेवीचा मंगल कलश हा तुमच्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. तर कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापित करायचा आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, कुलदेव बरेच लोक आहे ना, नवरात्रीपासून जे शारदीय नवरात्र असतं तेव्हापासून मंगल कलशाची स्थापना करतात, पण तुमच्याकडे तेव्हा तुम्ही केली नसेल तर तुम्ही आत्तासुद्धा करू शकतात. बऱ्याच लोकांना म्हणजे बघा माहिती नाही की याचे किती फायदे आहे. तो कलश म्हणजे कुलदेवीचा कृपाशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असतो. तुमचं घर स्वतःचं असेल, तुमचं घर रेंटचं असेल, तुमचं घर 10 रूमचं असेल की तुमचं घर 1 रूमचं असेल, पण तुमच्या घरामध्ये कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना झालीच पाहिजे. तुम्ही करून बघा, तुम्हाला स्वतःला त्याचे खूप अनुभव येतील. खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतील. तुमचे सगळे अडलेले कामं जे आहे ते मार्गी लागतील. आणि बघा, ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही ना, तर त्या घराला खूप अडचणींना संकटांना सामोरं जावं लागतं. आणि कुलदेवीची सेवा ही अमुक एक वेळेस झालीच पाहिजे. पितरांची आणि कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे. आणि बघा, कुलदेवीचा मंगल कलश हा वेगळा आणि बाकी पूजांच्या वेळेस बघा, आपण घटस्थापना किंवा समजा आपण गणपती बसवले तर त्यावेळेससुद्धा आपल्याला कलश स्थापित करावा लागतो, तर ते कलश वेगळे. कारण मग बऱ्याचदा कमेंट येते की ताई मग आता ही पूजा आहे तर 2-2 कलश का? तर हो, तुम्हाला 2 कुलदेवीचा मंगल कलश म्हणजे बघा, देवारात आपण एखादी देवाची मूर्ती जशी स्थापित करतो तसा तो कलश जो आहे तो आपल्याला मांडायचा असतो. आणि बाकी इतर वेळेस तुम्हाला काही पूजा असेल, काही एखाद्या दिवशी आपण कलश वगैरे स्थापित करतो तर तो कलश तुम्हाला वेगळा करायचा आहे. तशा वेळेस 2 कलश झाले तरी चालतात, पण कुलदेवीचा मंगल कलश हा वेगळा असतो. आता बघा, कुलदेवीचा मंगल कलश हा देवघरामध्ये आपल्या घरामध्ये वर्षभरासाठी मांडतात. जसं नवरात्रीमध्ये कलश जो आहे तो 9 दिवसासाठी मांडतात आणि नंतर विसर्जित करतात, तर तसं नाही आहे. कुलदेवीचा मंगल कलश हा वर्षभरासाठी आपण मांडत असतो. आता बघा, मी तुम्हाला सांगते की आपण या चैत्र नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी कोणत्याही दिवशी त्याची स्थापना करू शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचा, एक तांब्या किंवा पितळाचा किंवा स्टीलचा किंवा चांदीचा तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. कोणताही चालेल, ठीक आहे. तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या, चांदीचा घ्या किंवा पितळाचा घ्या, कोणता पण चालेल. आणि तुम्हाला तो मंगल कलश, समजा तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात आहे तर तुम्ही देवघराजवळसुद्धा स्थापित करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या जागी, तिथे देवघराच्या इथे समजा जागा नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या योग्य जागी करा. फक्त दक्षिणेला, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तो स्थापित करू नका. ही फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची. शक्यतो जागा असेल तर देवारा शेजारी स्थापित करा. जागा नाही आहे तर तशा वेळेस तुम्ही बघा किचन ओट्यावर किंवा दुसरीकडे, पण किचन ओट्यावर बघा, तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तिथे पण नको. मग तुम्ही एका वेगळ्या पाट्यावर दुसऱ्याकडे, दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यामध्ये वगैरे स्थापित करा, पण दक्षिण दिशेला नको, ठीक आहे. तुम्हाला एक छोटासा पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे, किंवा तुम्ही एखादं खाली कापड टाकलं, किंवा एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये तुम्हाला हळदी कुंकू मिश्रित तांदूळ घ्यायचे आहे, म्हणजे ज्याला आपण अक्षता म्हणतो, आणि त्याच्यावर तुम्हाला हा कलश जो आहे तो स्थापित करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही कलशाची स्थापना करत असाल तर सुरुवातीपासून तुम्ही बघा नवार्ण मंत्राचा जप करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायवचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायवचे, किंवा तुम्ही यूट्यूबला लावा, ठीक आहे. तर आता जो कलश असतो, तांब्याचा कलश, तर त्याचा जो वरचा गोलाकार भाग असतो तिथे भगवान विष्णूंचं स्थान असतं. त्याच्यानंतर त्याचा जो मानेचा भाग असतो तर तिथे शिवांचं स्थान असतं. आणि जो खालचा भाग असतो तर तिथे ब्रह्मदेवाचा वास असतो. आणि जो मधला फुगीर भाग असतो तर तिथे आपल्या कुलदेवीचा वास असतो. म्हणजे बघा, या कलशाला किती महत्त्व आहे. तर म्हणून आपल्याला हा कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, याच्यामध्ये आपल्याला वरपर्यंत पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचा कॉईन टाकायचा आहे, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता टाकायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला 5 किंवा 7 विड्याचे पानं घ्या किंवा आंब्याचे पानं घ्या. आणि कलशाला पहिले तुम्हाला खालून वरच्या दिशेने हळदी कुंकूच्या रेषा करायच्या आहे, ठीक आहे. खालून वरच्या दिशेने 5 बाजूला, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशा 5 दिशांना तुम्हाला रेषा करायच्या आहे, हळदी कुंकूने करायच्या आहे, ठीक आहे. आणि तुम्ही समोरच्या दिशेला एक स्वस्तिक काढा, छोटंसं स्वस्तिक काढा, चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कलश जो आहे तो ताटलीमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं, खाली हळद कुंकू मिश्रित तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला स्थापित करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. आणि नारळाचा जो खालचा भाग आहे तो पाण्यात थोडाफार बुडला पाहिजे, असं तुम्हाला नारळ ठेवायचं आहे. जेव्हा नारळाचा खालचा भाग पाण्यात बुडलेला राहतो तर तेव्हा ते नारळ जे ते खूप काळ चांगलं राहतं, आणि नारळ जे ते मग लवकर खराब होत नाही, कोरडं पडत नाही. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला नारळ ठेवायचं आहे.
आणि नारळाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल जे आहे ते वाहायचं आहे, दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि देवी आईला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, मी तुझ्या कलशाची माझ्या देवघरामध्ये माझ्या घरामध्ये स्थापना केलेली आहे. माझ्या घराचं सगळ्या वाईट गोष्टींपासून संकटांपासून संरक्षण कर. जे काही तुमच्या मनामध्ये आहे माझ्या घरावर नेहमी तुझं सुरक्षा कवच जे आहे ते असू दे, अशी अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे कलशाची स्थापना केली आणि झालं असं नाही आहे, तर तुम्हाला थोडीफार सेवा तरी करायची. बघा, एखाद सेवा केली ना, तुम्हाला सवय पडली ना, खूप चांगलं, खूप मस्त वाटतं. आठवड्यातून एकदा तरी, एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी जो दिवस तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्हाला तुम्ही कलशातलं पाणी बदला. ते पाणी तुम्ही झाडांना, तुळशी सोडून इतर झाडांना टाकू शकता. नारळ जे ते जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तेच वापरा. जेव्हा ते खराब वगैरे झालं, तुम्हाला वाटलं की नारळ आता चांगलं नाही आहे, तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता. पौर्णिमेला तुम्ही नारळ बदलू शकतात किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारीसुद्धा बदलू शकतात. नारळाला जर कोंब आला तर ते तुम्ही एखाद्या ठिकाणी त्याचं झाड म्हणून लावा, अंगणामध्ये लावा किंवा एखाद्या मंदिरात द्या, तिथेसुद्धा ते झाड म्हणून लावता येतं. त्याच्यानंतर खराब झालं तर तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करा. आणि जे पानं वगैरे आहे तर ते एक आठवडाभर त्याचं पाण्यामध्ये बुडलेले असतात, तर त्याच्यामुळे एक आठवडा ते अगदी व्यवस्थित राहतात. नाही तर मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ते पानंसुद्धा बदलू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीचा मंगल कलश स्थापित करायचा आहे आणि वर्षभर अशा प्रकारे तुम्हाला पाणी बदलायचं आहे. त्याच्यातलं फूल वगैरे आपण जसं रोज देवपूजा करतो ना, तसं आठवड्यातून एकदा या मंगल कलशाचं तुम्हाला पाणी बदलायचं आहे. पानं वगैरे जे आहे तर ते तुम्हाला बदलायचे आहे. आणि नारळ वगैरे चांगलं असेल तोपर्यंत तेच ठेवायचं आहे. खराब झालं तर ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. ते फोडून वगैरे खाऊ नका, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, कुलदेवीचं कृपाछत्र आपल्या घरावर राहावं यासाठी तुम्हाला कलशाच्या स्वरूपामध्ये देवी आईचं वास्तव्य आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. तर आता चैत्र नवरात्र आहे, तर नक्की तुम्ही अशी मंगल कलशाची स्थापना करा. तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि देवी आई जी आहे ती आपल्या आई स्वरूप असते. आई बघा आपल्या लेकराची किती काळजी घेते, त्याचप्रमाणे आपण जर तिची सेवा केली, देवीची सेवा केली, तर तीसुद्धा आपण तिचे लेकरं आहोत, तर ती नक्की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणेल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.